अमरावती बडनेरा द्रुतगती बायपास मार्गावरील वडुरा गावानजिक युवक व युवती रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आल्याची घटना बुधवारी सकाळी समोर येताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच बडनेरा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी युवतीस मृत घोषित केलं. संजना शरद वानखळे वय वर्ष 20 राहणार कांडली परतवाडा असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. तर सोहम गणेश ढाले वय वर्ष 20 राहणार तुळजापूर गांधी तालुका चांदूर बाजार या जखमी युवकावर उपचार सुरू आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती जखमी सोहमने पोलिसांना जबाबातून दिली आहे. हल्ल्याचे कारण कळू शकलं नाही. सोहमच्या जबाबात पोलिसांना विसंगती आढळून आली आहे. पोलिसांनी विविध अंगाने या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध पोलीस घेत आहे. सोहम आणि संजना हे दोघे बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाला शिकत होते. दोघेही वडुरा येथे फिरण्यासाठी गेले होते अशी माहिती मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.